हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आता वाजले 8:30 आणि 2-3 दिवस जरा म्हणजे पप्पांची मावशी वारली होती, त्याच्यामुळे मी ब्लॉग केला नाही, कारण की घरात खूपच धावपळ झाली होती, त्याच्यामुळे मी ब्लॉग काढू शकलो नाही। तर आज मी काढला कारण की 2-3 दिवस झाले जरा, तर मी बोललो आता जरा वातावरण पण आता बोलू थंड आहे, आता बोलू काढतो। तर आता दुकान पण उघडायला जायचं आहे, तर आज गेलं तर जाईल कारण की तब्येत एवढी चांगली नाही आपली, तर दुपारनंतर जर गेलो तर जाईल मी आज। तर आज पप्पा गेले तिकडं, राख असते ना त्यांची, तर ती पाण्यामध्ये सोडायची आहे, तर तिकडे गेले। तर मम्मी आहे, मी आहे आणि भाऊ आहे आणि बाबा आहेत फक्त घरात, आणि आजी पप्पांच्या मावशीचे इथं घरीच राहिले कारण की कोण नाही ना त्यांची इथं, त्याच्यामुळे मग आई तिथं थांबली। तर खूपच वाईट झालं, आता आपण काय करू शकतो, जे व्हायचे ते होतंच किती गेलं तरी। तर ठीक आहे, तर पहिले आपण नाश्ता करू, मग नाश्ता केल्यानंतर तुम्हाला भेटतो। सो गाईज आत्ताच नाश्ता झाला आहे, तर आता वाजले तर 9:30। तर आता थोडासा अभ्यास करतो कारण की 2-3 दिवस झाले अभ्यास केला नाही, काय नाही, कारण की 10 तारीखपासून पेपर आहे। मग कोण बोलतो का बाबा दिवाळीनंतर पेपर चालू होणार आहे, तर माझी बहीण पण आहे माझ्याबरोबर, तर ती पण बोलते का बोलते म्हणजे पेपर दिवाळीनंतर आहे, आता बघू कधी आहेत, पण तरी पण आपण तयारी करायला पाहिजे अभ्यासाची। थोडासा आता अभ्यास करतो, मग नंतर तुम्हाला डायरेक्ट जेवणावर भेटतो, ठीक आहे। आज आत्ताच अभ्यास झाले, तर आता वाजले 3, तर आता थोडासा जेवतो कारण की खूपच लेट झालं, कारण की आईला भेटायला आली होती सगळी बाहेरची। तर आता थोडासा आता जेवतो आम्ही, कारण की खूपच टाईम झाला, 3 वाजले आता। आता नंतर जेवून झाले की ना झोपतो थोडासा, कारण की खूपच म्हणजे हातपाय दुखतात माझे कालपासून। तर संध्याकाळी आपण दवाखान्यात पण जाऊ, तर थोडासा आता झोपतो आणि पहिले जेवतो, ठीक आहे। तू काय जाताच झोपलो आहे, तर आता वाजले 6, तर आता फ्रेश फील करतो मस्तपैकी झोपलो। तर आता जाऊ आपण पेस्ट्री घ्यायला, कारण की खूप दिवस चाललं आता पेस्ट्री खाईल, तर आता जाऊ खायला मस्तपैकी। तर पहिले आणू तिथून, घरीच खाऊ, तिथून आणू ना मग घरी खाऊ, तर पहिले घ्यायला जाऊ, ठीक आहे, चला। पाहिजे 70 रुपये आहे का हे, खूप चॉकलेट पण आहे आज केक भर भरपूर आहेत। अबे त्या बोलला पिलियल बोल पिलियल बोल, आज भरपूर केक आहेत बोललो। अच्छा अच्छा, कस्टमर याचं टायमिंग वरती असतं ना, तर तुम्हाला काय लागलं तर इकडे येऊ शकता तुम्ही, त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला। तर ठीक आहे, मग आता डायरेक्ट घरी भेटतो कारण की इकडं खूप ट्रॅफिक आहे आज। आज काय शुक्रवार का शनिवार आहे, आज ट्यूजडे, ठीक आहे, चला। आज आताच पेस्ट्री आणले, तर त्यांच्याकडं कॅश नव्हतीच, म्हणजे हे नव्हतं, सुट्टे नव्हते पैसे, तर आता जीपे करतो त्यांना, कारण की चांगला माणूस होता, तर म्हणजे करतोच मी, चांगला माणूस नव्हता म्हणजे आता करतोच मी, आता करतो त्याला पटकन, तोपर्यंत जरा पेस्ट्री खाऊन घेऊ, ठीक आहे। सो गाईज जेवणाला केलं आहे, काय मम्मी टमाट्याची भाजी केली आहे आणि भाकरी केल्यात, तर तुम्हाला डायरेक्ट जेवणच भेटेल कारण की आता पप्पा पण आलेत, पप्पा गेले टी व्ही बनवलं बाहेर, म्हणजे बाहेर पण टी व्ही बनवतो पण जास्त नाही, कधी कधी म्हणजे कोण ओळखीचं असेल तरच, नाही तर नाही, कारण की एवढा काम असतो दुकानात तर कुठं जाणार, तर आता आपण डायरेक्ट जेवणावर भेटू, ठीक आहे। सो गाईज जेवणाला केलं आहे, काय मम्मी टमाट्याची भाजी केली आणि भाकरी केल्यात, तर तुम्हाला डायरेक्ट जेवणच भेटेल कारण की आता पप्पा पण आलेत, पप्पा गेले टी व्ही बनवलं बाहेर, म्हणजे बाहेर पण टी व्ही बनवतो पण जास्त नाही, कधी कधी म्हणजे कोण ओळखीचं असेल तरच, नाही तर नाही, कारण की एवढा काम असतो दुकानात तर कुठं जाणार, तर आता आपण डायरेक्ट जेवणच भेटू, ठीक आहे। सो गाईज जेवायला घेतलाय पापड भाकर आणि टमाट्याची चटणी आहे, तर मस्तपैकी जेवण झालं की भेटतो तुम्हाला, ठीक आहे। अरे टी व्ही पण बघतोय, तर महेश बाबूचा पिक्चर बघतोय, तर जेवण झालं भेटतो तुम्हाला, ओके। सो गाईज आत्ता जेवण झालंय, तर हा ब्लॉग खूपच छोटा होता कारण की 2 दिवस तरी छोटाच ब्लॉग येईल, कारण की माझा मित्र पण नाही आणि जरा घरात पण जरा थोडा शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही आहे, थोडी थोडीच काढतोय। तुम्हाला आवडेल किंवा नाही आवडेल मला माहिती नाही, पण तुम्ही कमेंट्स मी सांगा मला तुम्हाला कसा वाटला ब्लॉग, तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय भीम जय शिवराय। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।